तुझा पिक्चर कुठला? साईबाट नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? सगळे मजेत असाल? पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन एक प्रवास. आणि आज आपण आलेलो CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज फिश मार्केटमध्ये मोठमोठे मासे पाहण्यासाठी. तर चला तर मित्रांनो आपण एक्सप्लोअर करूया छत्रपती शिवाजी महाराज फिश मार्केट रावस इंडियन सॅल्मॉन. हा कसा किलो? 700 रुपये किलो. बघा मित्रांनो किती मोठी वांब आहे. तालिया लाल मासा हे कैसा किलो? 80 रुपये. आले 80 रुपये किलो. वजन केलेले मोठे मोठे मासे. 2 हात वाला ऑक्टोपस अकुल स्क्वेड 320 रुपये किलो. ठेकरू फुल मासा ब्लॅक पॉपकॉर्न. इसका ये निकाल दिया ना इंटेस्टाइन. हाँ उसका ही भाव कहता है ना ज्यादा. ग्वापर ग्वापर इंग्लिश में ग्वापर बोलते हैं. चाइनीज पॉम्फ्रेट है. अच्छा चाइनीज. ये खापड़ी है ना? कैसा किलो है खापड़ी पॉम्फ्रेट? 1500 रुपये किलो. और ये 300 रुपये किलो है येलो ट्रैवली. येलो ट्रॅव्हली नागवा मासा आहे मित्रांनो. बघू शकता हे 300 रुपये किलो आहे. आणि हा खापरी पापलेट कलेट 1500 रुपये किलो. हे सिल्वरवाला? सिल्वरवाला 1300 रुपये. 1300 रुपये किलो. मित्रांनो फलई मासा बघू शकता. फलई आहे ना दादा? हा बघा मित्रांनो किती मोठा हेकरू आहे. हामूर दुबई मध्ये याला हामूर बोलतात. बैकी आहे ना? बैकी खूप छान रावस. हे गोड्या पाण्याचे मासे हेड स्नॅपर माकूल. हे गुजरात काय ना? रत्नागिरी काय? गोवा. गोवा आणि कर्नाटकचे. हे कैसा कैसा आहे किलो? 600 रुपये किलो. 600 रुपये किलो. ये बड़ा आता है 700 रुपये किलो. 800 रुपये किलो. ये फीमेल है कि मेल है? ये मेल फीमेल मिक्स है. अच्छा मिक्स है. तब कौन कौन सा टाइप रहता है खेकड़े में? थोड़ा यार मादी रहता है. मादी और नर का तो मालूम है. मादी अच्छा रहता है लेकिन अभी उसमें भी टाइप कहता है. देखो ग्रीन कलर ब्लैक कलर तो कौन सा अच्छा रहता है? रत्नागिरी का. अच्छा गुजरात वाला व्हाइट रहता है. गुजरात वाला व्हाइट रहता है और रत्नागिरी वाला काला रहता है. गाउटी माल अच्छा रहता है काला वाला. और कौन से टाइम पे वो खाना चाहिए ऐसा बोलते है ना कि वो? ठंडी मौसम. ठंडी के मौसम में ज्यादा अच्छा है. गर्म में थोड़ा गर्म रहता है ना. तो अभी ये पैक कर दिया क्या? नहीं अभी तो आया है. अच्छा अभी आया है तो है नहीं अभी कल ही चालू होगा. अच्छा ये अभी आया कहाँ से आया? ये रत्नागिरी से आया. बघू शकता मित्रांनो हालत आहे. आतमध्ये पूर्ण पॅक केलेले असे येतात. हे रत्नागिरीहून असे पॅक होऊन येतात टोपलीमध्ये. ये गोनी इसलिए डाला कि उसको सांस मिले ना. हाँ ऑक्सीजन मिले. ऑक्सीजन ये क्या होता है इसको फेंकी लेके आते हैं ना वो. हाँ. तो अभी आते आते तो सूख जाता है. हाँ टूट जाएगा बराबर. वो तो भाग जाएगा. तिलपिया काला मासा फंटूस वडा छोटा कटला आहे. हा खूप टेस्टी असतो. त्यामध्ये काटाही कमी असतो. हे कुठून आणले दादा? पुणा. पुण्यावरनं येतात. पुणा बिगवन दादरला पण आहे ना मोठं मार्केट. दादरला मोठं मार्केट आहे ना. दादरला येतं सर्वात मोठं मार्केट. तो आंध्र प्रदेशवरनं येतो. अच्छा हा पुण्याचा आहे इकडे. पिक्चर कुठला? हा हा साईबाट म्हणजे इथना ती LP ला कंपनी आहे तिकडे जातात आणि तिथन है ना. हा किंवा बर्फाचे लादी बघू शकता. बघ वाटली
वाशी से बर्ग फिर आता है क्या? अच्छा टेम्पो मत में तो बर्ग फॉर सुमय पॉपलेट जीटी नारबा जीटी पी कटिंग करते बघा ते जे मच्छी जे विकली जात नाही तर त्यांना अशा प्रकारे सुकवलं जातं बघा मीठ घातलं जातं हे सुका आहे क्या अभी ये किधर जाएगा मद्रास अशा प्रकारे पॅकिंग केली जाते हे एक्सपोर्ट हो रहा है क्या गाँव जाएगा किसके गाँव जाएगा कराड मित्रांनो एक गावच बघू शकता इंडियन सॅल्मॉन ती सुगमय आहे घोळ मासा ब्लॅक ट्रॉकर ज्याला आपण इंग्लिश मध्ये बोलतो की भाई 500 रुपये किलो किलो अच्छा बोला इतना सस्ता कसा हो गया मित्रांनो हे दोन जे आहे ते 500 रुपयाला पडले 500 रुपये किलो 2000 रुपये हा मोठा सुरमय आहे तोवा सुरमय हा गोल आहे ना गोल आहे ना तो कोणता रावस वो गोल है हे बघू शकता याची जी खोत आहे म्हणजे जी इंटरेस्ट आहे नाही ती काढलेली आहे मित्रांनो हा चकला मासा आहे कोबिया इंग्लिश मध्ये आपण कोबिया म्हणतो चकला मासा बघू शकता मित्रांनो पाला मासा 250 रुपये किलो आहे चकला मासा शिंगाडा आहे का शिंगाडा कड आहे कॅटफिश हे कशा किलो आहे बॉम्बेटा बोंबिल 170 रुपये किलो आपल्याला पॉपलेट पाहायला मिळते कशा किलो आहे दादा 1200 1250 रुपये आणि हे 1250 पिवळी वाम आहे आणि काळी वाम आहे ताम मासा आहे रेड स्नॅपर हे कैसा वाम कैसा आहे वाम पिला वाला 700 रुपये किलो अहो काला वाला 250 काला वाला सस्ता बेटा काला वाला सस्ता पिला महंगा बेटा ये मित्रांनो पिवळी वाली महाग असते काळी वाली स्वस्त आहे आणि ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची साईज पाहायला मिळते मोठी मोठी साईज आहे रेड स्नॅपर आहे ना ताम हे कसा किलो देतो 500 रुपये किलो वजन करून हलवे ठेवले हे एक्सपोर्ट होणार आहे का विकायला ठेवले विकायला ठेवले शॉर्टेज असतं हा अच्छा माझा शॉर्टेज असेल तो महाग कसे किलो 10 किलोचा बॉक्स 5000 पूर्ण बॉक्स घ्यावा लागणार अच्छा 10 किलोचा बॉक्स आहे 5000 रुपये पाला मासा पाला हिलचा हा कसा किलो आहे हा गोड्या पाण्यात आणि याच्यात पण होतो ना सॉल्टेड वॉटर समुद्रात आणि गोड्या पाण्यात हा खाऱ्या पाण्याचा माल आहे अच्छा ही जी ब्रीड आहे ना ती गोड्या पाण्यात पण होते आणि खाऱ्या पाण्यात पण होते है ना खायला मच्छी समुद्राच्या पाण्याची बेस्ट बांगडे बांगडे मोठा बघू शकता रेड स्नॅपर हे कैसा किलो आहे 300 रुपये किलो आपल्याला हे मोठे मोठे वाम दिसत आहेत काळी वाम काला वाम कैसा किलो आहे काला वाम 250 रुपये किलो काळी वाम आहे 250 रुपये किलो काळी वाम स्वस्त असते पिवळी वाम खूप महाग मिळते तर मित्रांनो हे वामचे अंडी पाहू शकता तुम्ही लेप मासा सोल फिश हा कसा किलो आहे दादा 150 रुपये किलो आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका
मित्रांनो, इथं जी आहे ती तुम्ही फिश एक्सपोर्टही करू शकता आणि वेगवेगळ्या प्रकारे व्यवसायही करू शकता. होलसेल मार्केट आहे, तिथं तुम्ही एक छोटासा व्यवसाय स्वतःचा चालू करू शकता. एमपेडा, जिथं तुम्ही माहिती गोळा करू शकता की कशा प्रकारे एक्सपोर्ट केलं जातं आणि गव्हर्नमेंटतर्फे भरपूर सारे सबसिडी पण आहे, तर ह्याच्याबद्दल आपण एमपेडावर पूर्ण माहिती घेऊन तुम्ही हा व्यवसाय स्वतःचा चालू करू शकता. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन प्रवासामध्ये, तोपर्यंत आपली काळजी घ्या. इंडियन अँड प्राऊड टू बी इंडियन. बाय बाय.